नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम पाटील, शेती उद्योजक जळगाव या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, मसाले उद्योग करताना खूप अडीअडचणी येतात, जसे की ब्रँडिंग, परवाने, लेबल, तसंच मार्केटिंग व असंख्य ग्राहक वर्गांना आपण कसं संतुष्ट ठेवू शकतो, या सर्वच गोष्टी येतात. मग यामध्ये सुरुवातीला प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक उद्योजक जेव्हा कुठल्याही बिझनेसमध्ये उतरतो तेव्हा त्याच्यापुढे हे खूप मोठं आव्हान असतं. परंतु मसाला उद्योग करणं खूप सोपं आहे, आणि मसाला उद्योग करत असताना कच्चा माल म्हणजे जसं खडा मसाला, खड्या मसाले कुठून खरेदी करायचे ते जर आपण कमी किमतीमध्ये किंवा कमी याच्यामध्ये खरेदी केले, जसे की किलो, 2 किलो, 5 किलो, तर आपल्याला ते खूप महाग पडतात. मग ते आपल्याला 20, 25, 30 किलोच्या मग आपण मसाले जास्तीत जास्त 20, 25 किलो, 30 किलो, 50 किलो या कॅटेगरीमध्ये किंवा एवढ्या मोठ्या संख्येने घेतलेले ते योग्य राहतं. कारण की ज्यावेळेस आपण कमी माल घेतो तर तो आपल्याला रिटेलमध्ये भेटतो, आणि जास्त माल घेतो तेव्हा आपल्याला तो होलसेलमध्ये भेटतो. हे गणित पहिले आपण आत्मसात गरजेचं आहे. मसाला घेताना मसाला बनवण्याची पद्धत कशी असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो, आपण सार्वजनिकरित्या आता 22 ते 26 प्रकारचे खडे मसाले घेतो. यामध्ये खोबरं, धने व मिरची पावडर हे आपण मिक्स करत असतो. हे सर्व मिक्स केल्यानंतर याला आपण काळा मसाला, गोडा मसाला किंवा मटन मसाला संबोधतो. परंतु बरेच बांधव काय करतात, फक्त 22 वस्तू खोबरं, धणं मिक्स करून ही पावडर म्हणजे ज्याला आपण गरम मसाला म्हणतो ही पावडर वापरतात, आणि मिरची किंवा तिखट वरून वापरतात, जेवढं लागलं तेवढं चवीपुरतं. परंतु प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचं व्यंजन असतं व वेगवेगळा मसाला वापरण्याची पद्धत असते. परंतु आपल्या खानदेशमध्ये जर म्हटलं तर आपण 22 वस्तू खड्या मसाला, खोबरं, धणं व मिरची या प्रकारे आपण मिश्रण करत असतो व वर्षभर साठवून डब्यामध्ये ठेवत असतो व वर्षभर वापरत असतो. मग हाच मसाल्याची आपल्या परिसरात चव लागलेली असते. मग आपण या पद्धतीचा मसाला बनवून आणि तो 250 ग्रॅम, 500 ग्रॅम व 1 किलोच्या पॅकिंगमध्ये बनवून जर व्यवस्थित मार्केटिंग ब्रँडिंग केली तर साधारणतः आपल्याला डबल डबल मार्जिन नफा हा मिळू शकतो. त्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा आपण पाहत असतो बाजारामध्ये की खूप महाग महाग मसाले असतात. तर मसाले महाग होण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी प्रोडक्ट हे वापरलेलं असतं. जेवढी क्वालिटीचे प्रोडक्ट तुम्ही वापराल तेवढा तो मसाला महाग, व जेवढी त्याची टेस्ट चांगली तेवढा तो मसाला महाग विकला जातो. तर त्यामुळे आपण सुरुवातीला बिझनेस उभारत असताना त्यासाठी खूप काही जास्त परवाने लागत नाही. त्यासाठी तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन, फूड सेफ्टी लायसन, GST नंबर, पॅकिंग लायसन, ब्रँडिंग लायसन व ट्रेडिंग लायसन असे जर का तुम्ही लायसन करून घेतले, हे जर परवाने तुम्ही काढून घेतले तर तुम्हाला मसाला बिझनेस करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तरी मित्रांनो, मशीन मार्केटिंग व संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, व पुढेही मी असे व्हिडिओ टाकत जाईल ते पहा. धन्यवाद.